श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे। या अगोदरच सण म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस। हा सण आहे धनत्रयोदशीच्या अनन्यसाधारण महत्त्व आहे। नेहमी घर संपत्ती ऐश्वर भरभरून राहावं म्हणून हा सण साजरा केला जातो। त्याच्याचबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। पूजा कशी मांडावी, कधी मांडावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो। धनत्रयोदशीला सोने, चांदी, नाणी यांची पूजा केली जाते व आपल्या धनसंपत्ती उत्तरोत्तर वाढ होत जावी अशी प्रार्थना केली जाते। धनतेरस अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी हा सण साजरा केला जातो। धन्वंतरी जयंतीच म्हणजे धनतेरस। या दिवशी धातूची वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे। त्याचप्रमाणे सोने चांदीची वस्तू खरेदी केल्याने घरात धन वैभव आणि सुख समृद्धी नांदते। तर आपण आता धनतेरसची पूजा कशी मांडावी हे आपण बघणार आहोत। तर येथे मी लाल वस्त्र चौरंगावर टाकून घेतलेलं आहे। तर आता आपण सर्वात पहिले दिवा प्रज्वलित करून घेणार आहोत। कुठलंही पूजा मांडण्याअगोदर सर्वात पहिले अग्नीच्या साक्षीने आपण पूजाला सुरुवात करायची असते। त्यामुळे सर्वात पहिले आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे आणि दिव्याला मनोभावी नमस्कार करायचा आहे। परंतु तुम्ही जर सोने चांदी महागडी वस्तू खरेदी करू शकलात नसाल तर या सुद्धा एक मार्ग आहे। आपण अशा वस्तूंची खरेदी करा की ज्याने सोने चांदी एवढाच लाभ होईल, जसे की पितळ, तांबे, झाडू, जवस, धने इत्यादी। धनत्रयोदशीच्या दिवशी वस्तू खरेदी करायच्या असतात तर या दिवशी धने खरेदी केले ते अतिउत्तम। तर मी आता येथे तांदूळ ठेवून त्यावर अक्षदा हळदी कुंकू वाहून मी धन्वंतरीच्या फोटोची पूजा करून घेणार आहे। तुमच्याकडे धन्वंतरीचा फोटो नसेल तर तुम्ही लक्ष्मीचा फोटो मांडायचा आहे। धन्वंतरीचा फोटोची पूजा केल्याने घरामध्ये कधीच आजारपण किंवा घरामधल्या व्यक्ती सतत आजारी राहत असतील तर नक्कीच तुम्ही धन्वंतरीचा पूजा करत जा। तर आता मी इथे हा धन्वंतरीचा फोटो ठेवून घेतलेला आहे आणि मी आता इथे कलश स्थापना करणार आहे। खाली मी एका डिशमध्ये अक्षदा घेतलेला आहे आणि मी इथे कलश तयार करून घेतलेला आहे। कलशामध्ये पाणी, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, फूल अक्षदा वाहून त्यावर आंब्याचे 5 पानं आणि एक नारळ ठेवलेला आहे आणि कलशाला स्वस्तिक काढून घेतलेला आहे। तर इथे मी हा कलश स्थापन केलेला आहे। तर आता आपल्याला लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करून घ्यायची आहे। तर इथे मी अक्षदा ठेवून घेत आहे। तर अक्षदा ठेवून घेतल्यानंतर त्यावर मी लक्ष्मीची मूर्ती आहे ती ठेवणार आहे आणि ती ठेवल्यानंतर त्याच्या शेजारी मी गणपतीची देखील स्थापना करून घेणार आहे। तर आपल्याला धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीची पूजा करायची आहे। घरामध्ये कधीही आजारपण येणार नाही किंवा घरामध्ये सतत लहान मुलं आजारी असतील तर ते पडणार नाही। धनत्रयोदशीच्या दिवशी पितळाच्या वस्तू खरेदी करणे हे देखील शुभ मानले जाते। तर येथे मी जानवचं वस्त्र मी त्यांना घालून घेणार आहे, गणपतीला आणि लक्ष्मीला। त्याचप्रमाणे आता आपल्याला 2 नागिनेचे पानं म्हणजे जुडीचे 2 नागिनेचे पानं घ्यायचे आहे आणि आपल्याला ते तिथे ठेवायचे आहे। एक कुबेर देवता आणि एक वरुण देवताची आपण सुपारीची पूजा करणार आहोत। तर अशा प्रकारे मी ह्या 2 जुडीचे पानं ठेवलेले आहे, त्यावर अक्षदा टाकून घेतलेलं आहे आणि 2 सुपारी मी त्या एक सुपारी मी त्यावर ठेवून घेणार आहे। धनत्रयोदशीचे महत्त्व जीवनामध्ये आपल्याला दिसून येते। धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवीचा जन्म झाला। धन्वंतरी देवी हे धनाची देवी मानली जाते म्हणून या दिवशी सोने चांदी धन भांडी याची सुद्धा पूजा करतात। हिंदूप्रमाणे कार्तिक मास शुक्ल पक्षात करतात। धन्वंतरीची दरवर्षी साजरी करण्यात येते। या दिवशी उत्तर दिशेला कुबेर आणि धन्वंतरीची पूजा स्थापना करून तुपाचा दिवा उत्तर दिशेला लावला जातो। त्याचप्रमाणे या दिवशी यमदेवतेची देखील पूजा केली जाते। तर त्याला पांढऱ्या रंगाची आणि धन्वंतरीसमोर पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य ठेवला जातो। तर अशा प्रकारे मी इथे कुबेर देवताची आणि एक वरुण देवतेची सुपारी ठेवून ती पूजा करून घेतलेली आहे। अक्षदा फूल अर्पण केलेलं आहे। घरातील सोन्याची चांदीची दागिन्याची धनाची पूजा केली जाते। घराच्या बाहेर राईच्या तेलाचा दिवा लावला जातो।
हे करण्यामागे एक महत्त्व आहे. आपल्याला दिसून येते की आपल्याजवळ धन संपत्ती ऐश्वर नेहमी राहावे या उद्देशाने धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची पूजा केली जाते. तर याचप्रमाणे मी आता इथे सगळीकडे फुले अर्पण करून घेणार आहे. तर येथे मी एक पानाचा विडा देखील ठेवून घेतलेला आहे. दिवाळीच्या आधीचा दिवस म्हणजे घरचे रस असते, त्यालाच धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी 13 दिवे लावून हा सण साजरा केला जातो. तसेच अंगणातही दिवे लावले जातात. देवघरात विद्युत रोषणाई केली जाते. त्यामागे हाच उद्देश आहे की सतत आपल्या आयुष्यामध्ये असेच आशाचं प्रकाश किरण रोषणाई राहावी व कुठल्याही प्रकारची आरोग्य हानी न व्हावी म्हणून ही पूजा केली जाते. तर आपण आता इथे आपल्याकडे जे सोनं आहे त्याची देखील पूजा करून घेणार आहोत. तर इथे मी एका ह्याच्यामध्ये सोने जे आहे ते ठेवलेलं आहे आणि आपल्या लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. म्हणजे तुम्ही आपल्याकडे जे पैसे आहे त्याची पूजा देखील धनतेरसच्या दिवशी करून घ्यायची आहे. धनतेरसच्या दिवशी सर्वात आधी संध्याकाळी 13 दिवे प्रज्वलित करून आणि तिजोरीतील कुबेराचे पूजन करतात. नंतर चंदन धूप दीप नैवेद्य याने पूजन झाल्यावर आरती करावी आणि मंत्र पुष्पांजली अर्पित करावी. तसेच 13 दिवे लावत असताना त्या दिव्यांजवळ 13 कवड्या ठेवायच्या. ज्या कवड्या असतात त्या आपण कवड्या ठेवायच्या आहे. तर त्या कवड्या घरातील एखाद्या कोपऱ्यात ठेवायच्या असतात. धन लाभ होण्याचे योग्य मार्ग मिळतात असा या मागचा उद्देश आहे. या दिवशी दिवे घराच्या आत आणि 13 दिवे घराच्या बाहेर ठेवावे. घरात दारिद्र्य आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच कुटुंबातील लोकांसाठी भेटवस्तू कपडे इत्यादी वस्तू खरेदी कराव्यात. तर इथे मी नैवेद्य देखील दाखवून घेतलेला आहे. तर मी इथे धने आणि गूळ ठेवून आणि आपले जे सुक्कामेवा असतो त्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. आता मी इथे अगरबत्ती ववळून घेणार आहे. तसेच या दिवशी तुम्ही धन्वंतरीची पूजा करून झाल्यानंतर साखर बत्ताशे खीर तांदूळ पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूचे दान सुद्धा करायचे आहे. त्याचप्रमाणे दारावर येणारे गरजू भिकारी किंवा कोणत्याही मागणारा व्यक्ती आला तर त्याला रिकामे हाती पाठवू नये. 10 दिवस मोठ्या उत्साहाने व आनंदाने हिंदू महिला हा सण साजरा करतात. या दिवशी कुठल्याही प्रकारचे घरामध्ये नकारात्मक गोष्टी घडून देऊ नका. आपल्या कामात यश मिळण्यासाठी इच्छा असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही अशी पूजा करा. धनत्रयोदशी या सणामागे एक पौराणिक कथा आहे, ती आपण बघूया. आपल्याला दिसून येते की ती म्हणजे की हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असे ऋषींकडून सांगितले होते. आपल्या पुत्राने जीवनाचे सर्व दुःखे उपभोगली म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतर 4th दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस आहे. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू न देण्याचा बेत राखते आणि त्याच अवभोवती सोन्या चांदीच्या मोहऱ्या ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेही सोन्या चांदीने भरून ठेवले होते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्या लखलखीत प्रकाश केला होता. वेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवले. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्प रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव आपल्या यम लोकात परततो. अशा प्रकारे राजकुमार महाराजांचा जीव वाचतो. म्हणूनच या दिवसाला यमद्वितीय असे देखील म्हटले जाते. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वतीने टोक दक्षिणा दिशेला करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळते असा समज आहे. तसेच धनतेरसच्या दिवशी आणखी एक कथा आहे, ती म्हणजे समुद्र मंथन. याबद्दल जेव्हा असुसुराबरोबर इंद्रदेव यांनी महिषासूर ध्रुवास यांचा शाप निवारणास समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आली म्हणून धन्वंतरीची या दिवशी पूजा केली जाते. या दिवसात धन्वंतरी जयंती असं देखील म्हटलं जातं. तर आपण धन्वंतरीच्या दिवशी यमद्वितीय म्हणजे यमदीपदान केले पाहिजे. यमदीपदान करणे म्हणजे घराबाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण कणकेचा दिवा लावायचा आहे. त्यालाच यमदीपदान असे म्हटले जाते. तर नक्कीच तुम्ही धनतेरसच्या दिवशी यमदीपदान करायला विसरू नका. अशा प्रकारे आपल्याला धनतेरसच्या दिवशी यमदीपदान देखील करायचं आहे. 13 दिव्याचं दान देखील करायचं आहे. तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही नक्कीच धनतेरसच्या दिवशी ही पूजा मांडायची आहे.
धनतेरसची पूजा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.